विशेषतः विविध खात्याच्या महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील या 6 महिला अधिकाऱ्यांची कमिटी करण्यात आली होती. त्या कमिटीने संपूर्ण या घटनेची चौकशी केली. त्या ठिकाणी जे आशादीप शासकीय महिला वसतिगृह आहे जळगावचं, तिथे जाऊन तिथल्या सर्व महिलांना भेटून बाकी सर्व जे आहेत सर्वांशी जवळजवळ 41 साक्षीदारांशी त्यांनी सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी जो अहवाल इथे दिलेला आहे 6 वरिष्ठ महिला सर्व खात्याच्या अधिकारी आहेत, त्या पोलीस खात्याच्या, त्या पोलीस खातं आहे, रेव्हेन्यू खातं आहे आणि मेडिकल खातं आहे, अशा सर्व खात्याच्या महिला अधिकारी होत्या. आणि त्यांनी आपल्या अहवालामध्ये सांगितलेलं आहे की या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही. 20 फेब्रुवारीला त्या हॉस्टेलमध्ये 17 महिला राहतात त्या ठिकाणी आणि त्या हॉस्टेलमध्ये त्यांनी मनोरंजनाचा कार्यक्रम करावा म्हणून तिथे गरबा डान्स केला, तिथे त्यांनी गाणी म्हटली, तिथे त्या महिलेंनी कविता म्हटल्या आणि त्यावेळेस गरबा डान्स करत असताना एका महिलेनी जो जनरली गरबामध्ये जसा ड्रेस घालतात तसं काहीतरी घातलं असेल तिने आणि तिला तो गरबा डान्स करताना त्रास व्हायला लागल्यामुळे तिने तिचा तो आपला गरबा डान्स करायच्या जे राहतं इथपर्यंत ब्लाऊजसारखं जे काही राहतं ते काढून ठेवलं. त्या ठिकाणी कोणी महिला कोणी पुरुष पोलीस अधिकारी कोणी नव्हता, सर्व महिला होत्या. त्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम चालू होता आणि ही जी तक्रार करता महिला आहे रत्नमाला सोनार, हिने जी तक्रार केली तिच्याबद्दल तिच्या वेडसरपणाच्या बाबतीत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखवल्या आहेत. ती मारहाण करते, शिव्या देते, वेडसर प्रकारची आहे, अशा पद्धतीची तक्रारी पोलिसमध्ये दाखल आहेत. त्याच्यामुळे हा संपूर्ण जो रिपोर्ट या ठिकाणी 6 वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांनी दिलेला आहे, त्यांच्या तपासामध्ये अशा पद्धतीची कोणतीही घटना जळगावला झाली नाही हे इथे प्रामुख्याने मी त्याबद्दल सांगितलं.